नमस्कार, मी संजय मिरे कारंजीच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायांचे अष्टविनायकाचे रूप महाराष्ट्रात आहे. अष्टविनायकपैकी एकमेव रूप असलेल्या नागपूरच्या टेकडी गणेश मंदिर हे फार असे सुप्रसिद्ध मंदिर आहे. वर्षभर या मंदिर परिसरामध्ये मंदिर संस्थेतर्फे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे शानदार आयोजन केल्या जात असते. याच शृंखलेत नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात संकष्ट चतुर्थी या निमित्ताने मंदिर परिसर सुशोभित करण्यात आलेला होता. आपल्या बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता जिल्ह्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येत भक्तगण आवर्जून उपस्थित होते. मंदिर परिसरात श्री गणपतीच्या जयघोषाने मंदिर परिसर हा अक्षरशः दुमदुमलेला होता. मंदिराच्या बाहेर फुल प्रसादाच्या दुकानांवर भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. मंदिर परिसर हा श्री गणेश चतुर्थी या पावन पर्वावर सजविण्यात आलेला होता हे विशेष. तर त्याच वेळेला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्रोच्चाराने संपूर्ण भक्त गणेशमय होऊन भक्तीचा रंग परिसरामध्ये सुगंधित होऊन सर्वत्र दरवळत होता. नागपूरच्या गणेश टेकडी परिसरातून कॅमेरा पर्सन विलाससह संपदा गोरकर, कारा न्यूज, नागपूर. आज तिळी चतुर्थीच्या दिवशी आम्ही सगळ्या भक्तजणांचं गणेश मंदिर टेकडीकडून स्वागत करतो. आजच्या दिवशी दर्शनाची दरवर्षीप्रमाणे सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिला आणि पुरुष यांची वेगवेगळी व्यवस्था आहे. चप्पल जोड्याचे दोन वेगवेगळे स्टँड लावलेले आहेत, त्यामुळे येताना एका बाजूने चप्पल ठेवा आणि जाताना दुसऱ्या बाजूने घेऊन जा अशी सुंदर व्यवस्था आहे. एक केळीच्या पानांची एक सजावट केली आहे मंदिराच्या उजव्या बाजूला, तुम्हाला दिसत असेल ती रेवडीचा प्रसाद. ग्वाल्हेरची रेवडी आली आहे गुळाची, तर दरवर्षीप्रमाणे तोही वाटतो आहे. 900 किलोची रेवडी आपण बोलावली आहे आजच्या दिवसासाठी. आतमध्ये अग्रवाल म्हणून त्यांनी सजावट दरवर्षीप्रमाणेच उत्तम केलेली आहे. आणि सकाळपासून, आज सकाळी 4 पासून दर्शन सुरू झालेलं आहे. दर्शन एकदम उत्तम रीतीने सुरू आहे. नागपूर पोलीस, नागपूर महानगरपालिका, आपले हॉस्पिटल्स इथले यांनी सुंदर आम्हाला कोऑपरेशन दिलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांच्या साथीने दर्शन आज फार सुंदर परिस्थितीने सुरू आहे तिथे. आज काय महत्त्वाचं? आज ही संक्रांतीनंतर येणारी पौषातली चतुर्थी असते, तिळी चतुर्थी म्हणून याचं महत्त्व आहे, त्यामुळे ही मोठी चतुर्थी म्हणतात. आणि 13 तारखेला गणेश जयंती असते विनायकी चतुर्थीला पुढच्या, तर 13 तारखेला गणेश जयंतीचा पण उत्सव गणेश मंदिरामध्ये होतो. माझं नाव विकास लिमे, गणेश मंदिर टेकडी अध्यक्ष.